तालुक्यातील नेर हे सुमारे 35,000 लोकसंख्येचं गाव आहे। मात्र येथे अंत्यविधीसाठी दोनच स्मशानभूमी असून त्यातील एका स्मशानभूमीत जाण्यासाठी नागरिकांना पांजरा नदीतून जावं लागतंय। त्यातही पाणी असल्यास या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर परिक्रमा करत जावं लागतंय। त्यामुळे नेरला मरणानंतर शरणासाठी मृतदेहाची अवहेलना होत असल्यानं ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। धुळे तालुक्यातील नेर हे मोठं बाजारपेठेचं गाव आहे। गाव सर्व सुविधायुक्त असलं तरी जीवन प्रवासाच्या अंतिम क्षणी लागणाऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न येथे ऐरणीवर आलाय। गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत येथे दोनच स्मशानभूमी आहेत। गावात चंदन टेकडी बंधारा येथे आणि पांजरा नदीच्या पलीकडे असलेल्या नूरनगर भागात पांजरा नदीकाठी स्मशानभूमी आहे। या दोन्ही स्मशानभूमीचं अंतर गावापासून लांब आहे, म्हणून काही ग्रामस्थ हे चंदन टेकडी बंधाराकडील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतात। ते नूरनगरच्या स्मशानभूमीत येत नाही, मात्र ही स्मशानभूमी त्यांना जवळ आहे। ते येथेच अंत्यसंस्कारासाठी जावं लागतं। त्यांना येथेच अंत्यसंस्कारासाठी जावं लागत असल्यामुळे पावसाळ्यात आणि अन्य वेळी पांजरा नदीत पाणी असल्यानं नागरिकांना पाण्यातून वाट काढत नूरनगरातील स्मशानभूमीत जावं लागतं। त्यात जीवघेणी पाणी असेल तर पांजरा नदीकाठीच अंत्यसंस्काराची त्यांच्यावर वेळ येते। या ठिकाणी पूल बांधण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून जोर धरू लागली आहे, परंतु स्थानिक व जिल्हा पातळीवरील प्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांच्या पलीकडे कोणतेही पाऊल उचललं जात नसल्यानं नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी वर्षानुवर्ष ससे आलतपाट सहन करावी लागते। अंत्ययात्रेसाठी 5 किलोमीटरची परिक्रमा, अनेकदा पांजरा नदीत पाणी असताना नूरनगरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराला जाण्यासाठी नागरिकांना सुरत नागपूर महामार्गावरील पूल ओलांडून 5 किलोमीटरचा फेरा घालत पोहोचावं लागतं। यासाठी एखादं वाहन करून अंत्ययात्रा काढावी लागते, परंतु अनेकदा हा खर्चही सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाहीये। त्यामुळे गावाच्या मध्यभागी नूरनगर भागापर्यंत मांजरा नदीवर पूर बांधल्यास नागरिकांची अंत्यसंस्कारासाठी होणारी गैरसोय दूर होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जाते। एमडीटीव्ही साठी दिलीप साळुंके, धुळे तालुका प्रतिनिधी।